पाटण तालुक्यात शेतकरी व महसूल असा उभा संघर्ष सुरू आहे। नदीकाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये दरवर्षी आपली जमीन वाहून जात असल्याची तक्रार शेतकरी यांनी महसूल प्रशासन यास करत आहेत, परंतु ही विनंती महसूल यांनी कायद्याच्या कचाट्यात अडकून शेतकरी यांची क्रूर चेष्टा करत असल्याचा आरोप शेतकरी बांधव करीत आहेत। त्यामुळे अखेर जलसमाधी घेण्याचा निर्णय बाधित शेतकरी यांनी केला आहे। हा नैसर्गिक टापू गेली 3 वर्ष मोठ्या प्रमाणात वाढत असून शेतकरी यांनी आपल्या सहीचे निवेदन महसूल विभागास दिले आहे। तसेच महसूल अधिकारी यांनी देखील टापू शेतकरी यांचा नुकसान करत असल्याचा अहवाल दिला आहे। परंतु येथे प्रचिती येथे ती, सरकारी काम थोडे दिवस थांब, महसूल कायद्याच्या कचाट्यात हा विषय प्रलंबित राहून शेतकरी हे आता आक्रमक झाले आहेत। त्यांनी आता मानवी संरक्षण भिंत करत आपली वडिलोपार्जित शेती वाचवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे तालुकासह जिल्ह्यांचे लक्ष लागून राहिले आहे। काय सांगाल, काय नुकसान आहे टापूमुळे आहे तुमचं? गेली 3 वर्ष नदीपात्रात दगड माती आणि गोट्याचा एक थर साठला, त्याच्यामुळं नदीचे 2 प्रवाह झाले। एक मोठा प्रवाह आमच्या जमिनीतून जातो आहे, त्याच्यामुळं जमिनीची धूप होती, जमीन वाहत जाते। तरी याबद्दल आम्ही सरकारची 3 वर्ष झाली पत्रव्यवहार केला, त्यांनी काय आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही, काहीच केलेलं नाही। तरी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आम्ही जर लक्ष दिलं नाही तर मानवी भिंत तयार करून नदीच्या प्रवाहामध्ये उतरणार आहोत। तरी कृपया आमच्या विनंतीस विचारपूर्वक विचार करून द्यावा।